यानंतर आपण एका जिद्दीची आणि चिकाटीची बातमी पाहणार आहोत. ही बातमी आहे अहमदनगरमधून. जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलीही परिस्थिती असो त्या परिस्थितीवर मात करता येते हे दाखवून दिलं अहमदनगरमधल्या आरती भोसलेनं. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असतानाही जिद्दीनं बॉक्सिंग या खेळात नॅशनल लेवलवर गोल्ड मेडल तिनं पटकावलंय. अहमदनगर जिल्ह्यातल्या बुऱ्हाणनगर गावात राहणारी आरती भोसले. घरची परिस्थिती अत्यंत गरीब, घर अगदी पत्र्याचं. शाळेत शिकत असताना तिनं बॉक्सिंग विषयी वाचलं आणि बॉक्सिंगमध्येच करिअर करायचं ठरवलं. सहावीत असताना आरतीनं शकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली. सुरुवातीलाच राष्ट्रीय पातळीवरच्या बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेतला आणि पहिल्या स्पर्धेत आरतीनं सुवर्णपदक मिळवलं. आरतीनं आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवर 3 सुवर्णपदक, सिनियर नॅशनलसाठी कांस्य पदक, ज्युनियर नॅशनलसाठी 2 कांस्य पदकं एवढी पदकं मिळवली आहेत. आतापर्यंत जो माझा स्ट्रगल पिरियड आहे तो खूप म्हणजे खूप जास्त हलाकीचा होता. ऍक्च्युली ज्यावेळेस आमची प्रॅक्टिस वगैरे व्हायची, 2-2 टाइम प्रॅक्टिस करायचे मी. प्रॅक्टिस केल्यानंतर एवढी वाईट परिस्थिती होती. बुऱ्हाणनगर ते अहमदनगर म्हणजे पोलीस ग्राउंडपर्यंत मी सायकलवर यायचे, सायकलवर जायचे. कधी कधी रात्रीचे 10 वाजायचे येऊन जाऊन करण्यासाठी. तर जे प्रॅक्टिस झाल्यानंतर घरी गेल्यानंतर अक्षरशः खाण्यासाठी सुद्धा काही नसायचं. त्यामुळे मी ऍक्च्युली पाणी वगैरे प्यायचं, आपलं झोपून घ्यायचं, अशी माझी परिस्थिती होती. आरतीची परिस्थिती अत्यंत गरीब आहे, तरी या सगळ्याशी 2 हात करत आरतीनं बॉक्सिंगचा सराव सुरू ठेवलाय. तिच्या या यशाचं आईला कौतुक आहे. आमच्या अशी कठीण परिस्थिती होती की आरतीचं शिक्षण कसं करावं, 4 दिवस कामाला जायची तर 4 दिवस घरी राहायची, असं करून करून त्याची शिक्षण पुरं केलं. पण आरतीने लईच मोठं स्वप्न पाहिलं की हे असं शिक्षण करायचं. आनंद वाटतो त्याच्या खेळाचा, पण काही पैशाची लईच मजबुरी आहे. महिलांवरचे अत्याचार थांबवण्यासाठी महिलांनी स्वयंसिद्ध होण्याची गरज आहे. त्यासाठी मुलींनी बॉक्सिंग, कुस्ती असे खेळ आवर्जून शिकायला हवेत असं आरती सांगते. तुम्ही एवढ्या सक्षम व्हा, तुम्ही कुणाच्याही कोणत्याही गोष्टीला घाबरू नका. प्रत्येक मुलीने हे आपलं स्वतःचं संरक्षण देण्यासाठी कोणता ना कोणता गेम जॉईन केला पाहिजे. त्याच्यासाठी मी बेस्ट बेटर सांगेल की बॉक्सिंग खूप चांगला गेम आहे. आरती ज्या गावात राहते तिथे मुलींच्या शिक्षणासाठीही फारसा पुढाकार घेतला जात नाही. मुलगी वयात आली की तिचं लग्न करून दिलं जातं. शिक्षणासाठीच उत्साह नाही, तिथे खेळात करिअर बद्दलचा उत्साह काय असणार, अशा परिस्थितीवर आरतीनं मात केली आहे. आणि ग्रामीण भागातल्या मुलीही मनात आणलं तर बॉक्सिंग सारख्या खेळात करिअर करू शकतात हे दाखवून दिलंय. निखिल चौकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अहमदनगर.